परदेशात अराजकता माजवणाऱ्या जातीवादी सरकारला समाज हितासाठी खाली खेचलं पाहिजे. त्यासाठी रिपब्लिकन कामगार आघाडी राज्यभर फिरून समाजात जागृती करणार आहे. गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन कामगार आघाडी काम करणार असल्याचं मत महेश शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. गेली 35 वर्ष रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्यासोबत काम केले, मात्र व्यक्तिगत मला किंवा समाजाला त्याचा काहीही फायदा झाला नाही. आंबेडकरी चळवळीची भाजपने ससे होलपट केली आहे, त्याला कंटाळून आम्ही बाहेर पडलोय. बाबासाहेबांच्या विचारानं धरून चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्या विचारावर काम करणारे शरद पवार हे नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही प्रवेश केलाय. आता राज्यभर देशभर फिरून कामगारांसोबतच समाजातील विविध घटकांना एकत्रित करून जातीवाद पेरणाऱ्या भाजपला सत्तेवरून खाली खेचणार असल्याचं मत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलंय. नाही, इतके दिवस लागले असं म्हणता येणार नाही, रोष अगोदरपासून आहे. पण नेत्यावरचं प्रेम, बाबासाहेबांवरची निष्ठा, मी घडी घडी ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये उडाव मारणारा कार्यकर्ता अजिबात नाही. परंतु त्या ठिकाणी प्रचंड असं जेव्हा वाटलं की हे अन्याय करणारं सरकार आहे, त्यावेळेस आठवले साहेबांची अनुमती घेऊन मी बाहेर पडलो. आश्वासन दिलेली पाळत नाही, एक होटामध्ये एक पोटामध्ये, आणि त्या सरकाराबरोबर साहेब तुम्ही राहू नका ही भूमिका माझी होती, परंतु साहेब काय तिथून हलायला तयार नव्हते. म्हणून मी स्वयं निर्णय घेतला आणि आज मी बाहेर पडलेलो आहे. काल परवाच्या माझा प्रवेश होता त्या ठिकाणी, अजितदादांनी मला एक चांगला शब्द दिलेला आहे की तुम्ही आगीतून उठून फुफुट्यात पडलं असं वाटू देणार नाही. मी त्यांना शब्द टाकला होता की आम्ही सगळेजण तुमच्याकडे आलो आहे, 35 वर्ष मी ज्या ठोकरा खाल्ल्या, ज्या मला अनुभव आहेत, ते मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना असं वाटू नये की आम्ही कोरड्या विहिरीत उड्या मारल्या. त्याचं उत्तर अजितदादांनी मला समाधानकारक दिलेलं आहे.